नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या तिसऱ्या पाठातील तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण ब्राझीलच्या जलप्रणालीबद्दल माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला एक छोटासा होमवर्क दिलेला आहे, तर बघूया ही कृती नेमकी काय आहे. आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील व भारत या देशांतील नद्या दाखवलेल्या आहेत. दोन ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि अमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारे नकाशे तयार करा. नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्या. गंगा नदी व अमेझॉन नदी यांच्या खोऱ्यांबद्दल तुलनात्मक टीप लिहा. त्यासाठी खालील मुद्द्यांचा वापर करा. पाणलोट क्षेत्राचे आकारमान, खोऱ्यांचे व त्या त्या देशातील सापेक्ष स्थान, नद्यांचे उगम क्षेत्र, नद्यांची दिशा, प्रमुख उपनद्या व त्यांची दिशा आणि इतर मुद्दे. तर मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ही जी तुम्हाला कृती या ठिकाणी यांनी करायला लावली, तर यामध्ये बेसिकली दोन नद्यांची खोरी यांच्याबद्दल जाणून घेणं हा महत्वाचा उद्देश आहे. तर या दोन खोऱ्यांच्या दरम्यान काय काय साम्य आहे, काय काय फरक आहे, यांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे जलप्रणाली या पाठाची आपण बघणार आहोत, त्या अगोदर ब्राझीलची आणि त्यानंतर भारतातली आपल्याला बघायची आहे. बरोबर. तर पाणलोट क्षेत्राचे आकारमान, तर पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, की एखादी नदी ज्याही भागामध्ये उगम पावते किंवा त्या नदी नदीच्या पात्रात ज्या भागातनं पाणी एकत्र येतं, तर त्या संपूर्ण भागाला त्या नदीचं पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. त्यानंतर एक खोऱ्यांचे त्या त्या देशातील सापेक्ष स्थान, म्हणजे ती नदी ज्या ठिकाणपासून उगम पावली आणि ज्या ठिकाणापर्यंत ती समुद्राला मिळते, वाटेमध्ये तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, त्यांची खोरी, या सर्वांचं जे क्षेत्र असतं, तर हे क्षेत्र नेमकं त्या देशामध्ये कुठे आहे, तर त्याचं सापेक्ष स्थान आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर नद्यांचे उगम क्षेत्र, वेर इज ओरिजिन ऑफ दॅट पर्टिक्युलर रिव्हर, त्या नदीचं उगम स्थान कुठे आहे ते आपल्याला सांगायचं. त्यानंतर नद्यांची दिशा, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला त्या वाहतात, प्रमुख उपनद्या, त्यांची दिशा आणि इतर मुद्दे. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला एका विशिष्ट नदीच्या खोऱ्याचा अभ्यास करताना करायचा आहे. तर काही जास्तीची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली बघा, गंगा नदी आणि अमेझॉन नदीबद्दल. तर गंगा नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किमी मध्ये त्यांनी दिलेलं आहे, ते किती आहे, 10,16,124 चौरस किलोमीटर आहे आणि अमेझॉनचं आहे 70,50,000 चौरस किलोमीटर. बरोबर. म्हणजे गंगा नदीच्या एकूण पाणलोट क्षेत्राच्या 7 पट मोठं क्षेत्र अमेझॉन नदीचं आहे हे आपल्याला दिसून येतं. नदीची एकूण लांबी बघायची झाली तर गंगा नदीची लांबी आहे 2525 किलोमीटर आणि अमेझॉन नदीची आहे 6,400 किलोमीटर. नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग म्हणजे घनमीटर प्रति सेकंद, की व्हॉल्यूम किती पाण्याचं एका सेकंदाला त्या नदीतनं किती पाणी वाहतं, तर ते आहे 16,648 घनमीटर प्रति सेकंद गंगा नदीमध्ये आणि 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद अमेझॉन नदीमध्ये, म्हणजेच काय मीटर क्यूब पर सेकंद. ओके. तर अशा प्रकारे जास्तीची माहिती त्या ठिकाणी दिलेली. तर या सगळ्या नद्यांच्या खोऱ्यांचा त्या खोऱ्यांमुळे त्या ठिकाणी कशा प्रकारची भूरूप तयार झालेली आहे किंवा तिथे कशा प्रकारचे त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. तसेच या नद्यांचं महत्व त्या देशांच्या विकासामध्ये कसं आहे, त्या देशातल्या मानवी वस्तीच्या संरचनेमध्ये किंवा तिथल्या पिकांच्या पद्धतीमध्ये काय काय महत्व आहे या सगळ्या नद्यांचं, हे सगळं आपण येणाऱ्या पाठांमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी ही जलप्रणाली समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर बघूया ब्राझीलची जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करता असे लक्षात येते की या देशामध्ये तीन प्रमुख नद्यांची खोरी, सगळ्यात पहिलं आणि सर्वात मोठं महत्वाचं खोरं ते म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं, हे आहे ब्राझीलच्या उत्तर दिशेला. बरोबर. त्यानंतर नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साऊ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या, असं तीन प्रकारांमध्ये ब्राझीलच्या जलप्रणालीचं वर्णन आपल्याला करता येतं. तर एकदा आपण मॅपमध्ये बघूया ही जलप्रणाली. हे बघा, या ठिकाणी हा उत्तर ब्राझीलचा भाग आहे, या ठिकाणी अमेझॉन नदी दिसून येते आणि तिच्या या सहाय्यक उपनद्या, ज्या उत्तरेकडून दक्षिणेकडे काही वाहत येतात, त्यामध्ये आहेत जापुरा, नेग्रो, ब्रांका, त्यानंतर आहे ही पारू. बरोबर. पारू नदी, तर यासारख्या नद्या आहेत ज्या उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतात आणि अमेरिकन अमेझॉन नदीला येऊन मिळतात. त्यानंतर जरुआ, पुरुस, मदेरिया, जुरुका, झिंगू, आरागुआ, टॉकेंटिन्स या इत्यादी ज्या नद्या आहेत या दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहत जातात आणि अमेझॉन नदीला मिळतात. तर हे अमेझॉन नदीचं खोरं ब्राझीलच्या उत्तरेला वसले दिसून येतं. त्यानंतर या ठिकाणी बघा पॅराग्वे नदी आणि पाराना नदी ब्राझीलच्या नैऋत्येकडे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. या दोन्ही नद्या ब्राझीलमध्ये उगम पावतात आणि पुढे पॅराग्वे देशामध्ये पॅराग्वे नदी जाते आणि पाराना नदी अर्जेंटिनामध्ये वाहत जाऊन पुढे या ठिकाणी पॅराग्वे नदीला मिळते. उरुग्वे नदी पण बघा या ठिकाणी उरुग्वे देशामध्ये प्रवेश करते नंतर. तर अशा प्रकारे हे पहिलं महत्वाचं खोरं झालं, हे दुसरं. आणि या ठिकाणी बघा साऊ फ्रान्सिस्को नदी आणि ह्या काही किनारी नद्या आहेत, पराकुआकू नदी आणि जेक्युटिनहुआ नदी. तर ह्या काही किनारपट्टीवर असणाऱ्या नद्या आहेत, त्यातली सर्वात मोठी म्हणजे साऊ फ्रान्सिस्को नदी. तर या तीन नदी प्रणाली आपण ब्राझीलच्या नदी प्रणाली अंतर्गत अभ्यासणार आहोत. तर बघूयात पहिली ब्राझीलमध्ये नदी प्रणाली म्हणजेच अमेझॉनची नदी प्रणाली किंवा अमेझॉनची जलप्रणाली. अमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीस पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो
अमेझॉन मधील पाण्याचा विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे, हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रतिसेकंद एवढे आहे। त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो, यामुळे नदीच्या मुखाकडे गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही। साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा वितरिका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाही। त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात। अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे। अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा अमेझॉन नदीचा उगम जर आपण ट्रेस करायला गेलो तर या ठिकाणी मागे पेरू देशामध्ये, या ठिकाणी बरोबर, तर पेरू देशामध्ये अँडीज माउंटेन आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो, हे बघा। हा आहे ब्राझीलचा पश्चिमेकडचा प्रदेश आणि या ठिकाणी अँडीज माउंटेन पसरलेले, हा असा इथे ब्राझील आहे, या ठिकाणी हा आहे पेरू देश, या इथे अँडीज माउंटेन रांगा पसरलेल्या आहेत आणि या अँडीज माउंटेन रांगांच्या पूर्व उतारावरनं अमेझॉन नदीचा उगम होतो आणि ही नदी त्यानंतर ब्राझीलमध्ये प्रवेश करते आणि अशा प्रकारे पूर्वेकडे वाहत जात उत्तर अटलांटिक महासागराला मिळते। तर या नदीचं वैशिष्ट्य काय की ही ब्राझीलमधली आहे सर्वात मोठी, परंतु दक्षिण अमेरिका खंडातली पण सर्वात मोठी नदी आहे। पाण्याचं व्हॉल्यूम जे आहे या नदीमध्ये ते खूप प्रचंड आहे, 2 लाख चौरस मीटर प्रतिसेकंद एवढं प्रचंड पाण्याचा प्रवाह या नदी पात्रात असल्यामुळे काय होतं की नदीच्या उगम स्थानापासून तर नदीच्या पूर्ण या तिच्या पूर्ण कोर्समध्ये ती जेवढा पण काही गाळ वगैरे सोबत घेऊन येतो तो पूर्ण गाळ समुद्रामध्ये घेऊन जाते, ना की या ठिकाणी डिपॉझिट करते। त्यामुळे काय होतं की ते त्रिभुज पर्यंतची निर्मिती होत नाही, परंतु समुद्रामध्ये ज्या ठिकाणी तो गाळ एकावर एक त्याचे थर्स असतात एकावर एक डिपॉझिट होतो, तर त्या ठिकाणी छोट्या मोठ्या बेटांची निर्मिती होते। बघा या ठिकाणी महाराजा बेटांची निर्मिती झाली, या ठिकाणी आपण बघू शकतो। असे अनेक बेटे या ठिकाणी अमेझॉन नदीच्या मुखाशी सापडतात, कारण या नदीमध्ये प्रचंड पाणी असतं आणि त्या प्रचंड व्हॉल्यूममुळे सर्व गाळ कुठे निक्षेपित न होता डायरेक्ट समुद्रामध्ये जातो। तर हे या नदीचं एक विशेष आहे। या नदीची मुखाजवळील पात्राची लांबी 150 किलोमीटर आहे। बघा हे पात्र तुम्ही मॅपमध्ये अशा प्रकारे दिसतंय म्हटल्यावरती ऍक्च्युअल मध्ये ते किती मोठं असणार नाही का? या ठिकाणी बघा नद्या फक्त अशा एका ब्ल्यू लाईनने दाखवल्या जातात, परंतु या पात्राची या ठिकाणी बघा किती रुंदी दाखवलेली, तर ही ऍक्च्युअल रुंदी जी आहे ही आहे 150 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे पुणे ते मुंबई जवळपास एवढं अंतर आपण म्हणू शकतो। थोडस जास्त आहे पुणे मुंबईचं अंतर, परंतु इथून पुणे ते पनवेल पर्यंत पण आपण सांगू शकतो की एवढं अंतर आहे या एवढं अंतर त्या नदीच्या मुखाचं आहे रुंदीच्या मुखाची। तर अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे। तर बघा नदीचं पात्र जलवाहतुकीस योग्य कधी असतं, ज्यावेळेस त्या पात्राची खोली जास्त असते, पात्रामध्ये जास्त खडकाळ प्रदेश वगैरे नसतो, तर ज्या ठिकाणी नदी समुद्र डोंगराळ प्रदेशात ना पठारी प्रदेशात किंवा मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते, तर त्या ठिकाणी नदीचं पाणी हे संत पद्धतीने वाहतं आणि अशा पात्रामध्ये अशा नदीच्या पात्रामध्ये आपण जलवाहतूक करू शकतो। त्यामुळे आपण बघू शकतो की ब्राझीलमध्ये जे अमेझॉनचं खोर आहे ते बहुतांश मैदानी प्रदेशात पसरलेलं असल्यामुळे या ठिकाणी ब्राझील नदी ही जलवाहतुकीसाठी योग्य आहे। तर बहुतांश भाग ब्राझीलमध्ये जो आहे अमेझॉन नदीचा तो जलवाहतुकीस योग्य असलेला आपल्याला दिसून येतो। पॅराग्वे आणि पराना जलप्रणाली, तर या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात। या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात। या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो। बघा या ठिकाणी पराना नदी आणि पॅराग्वे नदी, तर या दोन्ही नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला त्या मिळतात। आता या ठिकाणी ही जी प्लाटा नदी आहे तर तिला मिळतात, या ठिकाणी त्याचं नाव दिलेलं आहे। दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझीलच्या उच्च भूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो। बघा या ठिकाणी हा ब्राझील उच्च भूमीचा दक्षिण भाग आहे आणि या ठिकाणाहून या नद्यांचा उगम झालेला आणि या नद्या अशा नैऋत्यकडे वाहताना आपल्याला दिसतात, तर या भागातनं या नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो। तर ही एक नदी प्रणाली आपण बघितली। त्यानंतर जी आहे साऊ फ्रान्सिस्को नदी प्रणाली, ही ब्राझीलमधील तिसरी महत्वाची नदी आहे। या नदीचे संपूर्ण पाणलोक क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते। बघा या ज्या नद्या आहेत ना उरुग्वे पराना अमेझॉन या आंतरराष्ट्रीय नद्या, कारण का की या एकापेक्षा अनेक देशांमधनं वाहतात। अमेझॉन नदीचं पण आपण बघू शकतो की इथे पेरू देशात उगम पावते, मग ती ब्राझीलमध्ये येते आणि मग उत्तर अटलांटिक महासागरात मिळते। तर ब्राझीलच्या काही उपनद्या ज्या आहेत उत्तरेकडनं येणाऱ्या, त्या पण काही व्हेनेझुएलात नाही येतात, काही कोलंबिया मध्ये नाही येतात, काही गुआनामध्ये नाही येतात, काही तर फ्रेंच गुआनात नाही येतात, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की एक आंतरराष्ट्रीय नदी। तशीच ही जी साऊ फ्रान्सिस्को नदी आहे ही पूर्णतः ब्राझीलमध्ये आहे, कारण तिचा उगम ही ब्राझीलमध्ये आहे आणि तिच्या ठिकाणी समुद्राला मिळते तो संपूर्ण भाग एकाच देशाने आखलेला आहे। ब्राझीलच्या उच्च भूमीच्या पूर्व भागात हे पाणलोक क्षेत्र आहे। या भागात सुमारे 1000 किमी अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे येऊन अटलांटिक महासागरात मिळते। साऊ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबी 250 किमी लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे। बघा या ठिकाणी ही आहे साऊ फ्रान्सिस्को नदी, या ठिकाणी बघा इथनं ती उगम पावते आणि 1000 किलोमीटर उत्तरेकडे वाहत गेल्यानंतर ती अशी दक्षिणेला वळते। दक्षिणेकडे वळल्यानंतर या ठिकाणी ती परत पूर्वेकडे प्रवास करत
दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. परंतु या नदीचं जो जलवाहतुकीस योग्य असणारा जो भाग बघितला तो फक्त 800 किलोमीटर इतकाच आहे. याचं कारण असं की या ठिकाणी आहे ग्रेट एस्क्रापमेंटचा भाग, बरोबर. पठरावर नाही नदी वाहते, या ठिकाणी ग्रेट एस्क्रापमेंट आहे, अनेक छोट्या मोठ्या टेकड्या आहे, त्या टेकड्यांच्या मधनं छोट्या मोठ्या दऱ्यांमधून ही नदी वाहते. आणि त्यानंतर ज्यावेळेस ती ब्राझीलच्या मैदानी प्रदेशात, किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते, त्यावेळेस तिचा जो प्रवाह आहे तो जलवाहतुकीस योग्य आहे. त्याआधीचा जो प्रवाह आहे तो पहाडी आणि पठारी क्षेत्रामध्ये येतो, त्यामुळे त्या नदीचा तो प्रवाह जलवाहतुकीस योग्य नाही. अशा प्रकारचे हे तीन ब्राझीलमधील महत्वाचे जलप्रणाली किंवा नद्यांचे खोऱ्यांचे क्षेत्र आपण बघितले. त्यानंतर ब्राझीलच्या किनारी प्रदेशातील नद्या, ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्यांनाही महत्व आहे. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. हे बघा, इटापेकुरू आणि परानिबा या नद्या बघा, या ठिकाणी उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. किनारी प्रदेशामध्ये बघा, सपाट जमीन आहे, आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी तिथे चालना भेटते कारण आंतरराष्ट्रीय बंदरगाह त्या ठिकाणी असतात, त्यामुळे लोकवस्ती जास्त असते. आणि जरी या नद्या छोट्या आहे परंतु लोकवस्ती या परिसरामध्ये जास्त असल्या कारणाने या नद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या इंडस्ट्रीज, शेती, पिण्यासाठी किंवा इतर दैनंदिन जीवनासाठी लागणारं पाण्याची गरज या छोट्या नद्यांच्या माध्यमातून भागवली जाते, त्यामुळे या छोट्या किनारी नद्यांना ब्राझीलमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. परागु आकू नदी सॅल्वाडोर जवळ उत्तर सॅल्वाडोर जवळ अटलांटिक महासागरात मिळते. ही आहे बारागु आकू नदी. तर ही जी नदी आहे, ही नदी या ठिकाणी दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. त्यानंतर जेकुटीन होन्हा नदी आहे, ही पण दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. साओ फ्रान्सिस्को नदी ही दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. नकाशा वाचन एवढ्यासाठी जरुरीच आहे कारण या नकाशाच्याच बेसिसवरती तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणत्या नद्या दक्षिण अटलांटिक महासागराला मिळतात, कोणत्या उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात, किंवा त्या नद्यांच्या दिशांबद्दल प्रश्न येऊ शकतो. त्या ठिकाणी बांध दाखवले, बांध जरी नसले तरी पण ज्या ठिकाणी समुद्राला नदी मिळते ते तिचं मुख असतं आणि त्याच्या विरुद्धचं टोक तिचं उगमस्थान असतं, हे आपण सहज सांगू शकतो. त्यामुळे हे नकाशा वाचन याची सवय असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण ब्राझीलमधील नदी प्रणालीचा अभ्यास केला. त्यानंतर काही शंका असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच त्या शंकांचं आपण निरसन करूया. भेटूयात पुढच्या आपल्या व्हिडिओ सेशन मध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, परीक्षा जवळ येते, बरोबर. बेस्ट लक सर्वांना परीक्षेसाठी. थँक्यू.